नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मराठी सुगरणमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण दोन प्रकारच्या गुळपोळी बनवणार आहोत. थंडीचे दिवस आहेत तर ह्या गुळपोळी आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहेत, खूप सोप्या आहेत बनवायला. तर बघा, मी तुम्हाला दोन प्रकारच्या पोळ्या आता बनवून दाखवते. तर मी हे पोळीसाठी पीठ मळून घेतलेलं आहे. 20-25 मिनिट झालेले आहेत मळून. तर पोळीसाठी पीठ आपल्याला नेहमी आधी 20-25 मिनिट मळून घ्यायचं आहे, म्हणजे पोळ्या नरम होतात. पाववाटी मी भाजलेले शेंगदाणे घेतलेत. पाववाटी मी पांढरे तीळ म्हणजे हावरी घेतलेली आहे, हिला व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे. आणि एक मोठा चमचा खसखस घेतलेली आहे. तर ह्या तीनही जिन्सा हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराला खूप सारी ऊर्जा मिळून देतात. सुंठ पावडर आणि विलायची पावडर घेतली एक एक मोठा चमचा. सुंठ आणि विलायची पावडरमुळे आपली पोळी खूप चवदार बनते. साजूक तूप घेतलं आहे आणि थोडासा गूळ मी किसून घेतला आहे, त्यामुळं तो थोडासा असा पघळलेला आहे. तर पॅन गरम आहे, यामध्ये आपण ही हावरी म्हणजे पांढरे तीळ आणि खसखस भाजून घेणार आहोत. शेंगदाणे जर तुम्ही कच्चे घेत असाल तर त्यांना पण भाजून घ्या. भाजल्यामुळं यांची टेस्ट छान वाढल्या जाते आणि पोळी पण चवदार बनते आपली खायला. तर एक 3 ते 4 मिनटात आपले तीळ लो गॅसवरती भाजलेत. खसखस घालूया यामध्ये. खसखस भाजायला जास्त वेळ लागत नाही. तर 1 ते 1.5 मिनटात आता हे भाजलेलं आहे. खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण याला काढून घेऊया. आणि पांढरे तीळ व खसखस थंड झालेली आहे आपली, थंडच करून घ्यायची आहे. आणि मग मिक्सरला वाटून घ्यायची. किती खरपूस मी यांना भाजले, कलर बघा यांचा. आता मिक्सरला कंटिन्यू आपल्याला याला फिरवायचं नाही आहे, चालू बंद करत मी यांना वाटून घेतले. सारखा मिक्सर फिरवला तर यामधनं तेल बाहेर येईल, चिकट बनेल हे मिश्रण. आता यामध्येच भाजलेले शेंगदाणे घालून पुन्हा वाटून घेऊया. तर शेंगदाणे पण मी मिक्सरचं भांडं मिक्सर चालू बंद करत वाटून घेतलेलं आहे. जास्त जर मिक्सर फिरवला तर मग हे चिकट बनतं आणि तेल बाहेर येतं. आता आपण याला मोकळं करून घेतलं आहे. बघा किती छान आपलं हे सारण तयार आहे. तर तुम्हाला जास्त पोळ्या बनवायच्या असतील तर तुम्ही हे सारण ज्यादा प्रमाणात बनवून डब्यामध्ये भरून ठेवू शकता. आता आपण यामध्ये विलायची पावडर घालूया. तुम्ही हवं तर जायफळ पावडर पण थोडीशी यामध्ये घालू शकता. तर 3 छोटे चमचे मी विलायची पावडर आणि 1.5 छोटा चमचा सुंठ पावडर घातली. गुळाचे पदार्थ बनवताना नेहमी सुंठ यूज करा, खूप छान टेस्ट येते. थंडीचे दिवस आहे, सुंठ पण आपल्याला खूप फायदेशीर आहे. आता हे सारण मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. बघा आता आपण पोळी बनवायला सुरुवात करूया. तर मी तुम्हाला आता एक छोटासा मी कणकेचा उंडा बनवून घेतला आहे. कोरडं पीठ लावून मी याला आता लाटून घेते. आपण ज्याप्रमाणे घडीची पोळी बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. तर आपण साजूक तूप लावतो आहे. थंडीमध्ये तुपाचा आपल्याला खूप फायदा होतो. तर अशा प्रकारे आपल्याला हिला लाटून घ्यायचं आहे. कोरडं पीठ लावून आपण आता ही पोळी लाटून घेऊया. आणि पोळी लाटताना शक्यतो काठावरती लाटायची आहे नेहमी, म्हणजे कडेला व्यवस्थित पातळ लाटली तरच ती पोळी खायला चवदार लागते. मध्यभागी थोडीशी जाडसर पोळी राहिली तरी चालू शकेल, परंतु काठाला बिलकुल जाड लाटू नका किंवा ठेवू नका. ती खाताना चवदार लागत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. तोपर्यंत मी पॅन गरम करायला ठेवला आहे. तर थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही ह्या पोळ्या नक्की बनवा, मुलांना पण द्या. हवं तर त्यांच्या टिफिनला पण तुम्ही ह्या पोळ्या देऊ शकता, किंवा संध्याकाळी जेवण झाल्यानंतर स्वीट डिश म्हणून ह्या पोळ्या तुम्ही खाऊ शकता. खूप अप्रतिम लागतात या खायला. आता पॅन गरम आहे आपला, गॅस पण फुल आहे. तर पोळी आपण भाजून घेऊया. आणि पोळी भाजताना नेहमी गॅस फुल हवा आहे, पॅन पण गरम हवा आहे, तरच पोळी खरपूस भाजल्या जाते.
जर गॅस कमी असेल, पॅन कमी गरम असेल, तर आपली ही पोळी अशी चिवट वातळ बनते रबरसारखी. मग खाताना ती टेस्टी पण लागत नाही. तर एक 3 ते 4 मिनटात आपली पोळी खरपूस भाजल्या जाते. आणि या स्टेजला मी तेल तूप काहीही नाही लावणार या पोळीला. तुम्हाला लावायचं असेल तर थोडंसं तूप या स्टेजला तुम्ही लावू शकता. काठावरती जर पोळी कच्ची असेल तर मधनं मधनं फिरवत तुम्ही हिला चांगली भाजून घेऊ शकता. मध्यभागी पॅन गरम असतो त्यामुळं फिरवत फिरवत आपल्याला काठावर हिला भाजून घ्यायचं आहे. तर बघा, आपली पोळी आता चांगली भाजलेली आहे. आपण हिला काढून घेऊया. तर मी हिला पोळीपाटावर काढून घेतले आणि असं दुमडून घेते. मी नेहमी पोळ्या अशा दुमडून घेते म्हणजे बऱ्याच वेळ त्या नरम अशा मुलायम राहतात. आता या स्टेजला आपण यावरती 1/2 चमचा साजूक तूप लावूया. पोळी गरम असल्यामुळं तूप लगेच वितळल्या जातं आणि व्यवस्थित स्प्रेड पण होतं पोळीवर. पूर्ण काठापर्यंत आपण तूप लावलेलं आहे आणि एकच साईडने लावलेलं आहे. आपण खालच्या साईडनं नाही लावायचं म्हणजे व्यवस्थित पोळी आपल्याला खाताना हाताला असं तेलकट ऑइली पण लागत नाही. आता गूळ मात्र आपल्याला किसणीनं किसून घालायचं आहे. अशा प्रकारे गूळ किसून घेतला की छान बारीक पण होतो आणि अगदी कडेपर्यंत पसरला जातो. तुम्हाला हवा असेल तितका गूळ यामध्ये तुम्ही घालू शकता. मी थोडाच घातलेला आहे आणि पोळी गरम असल्यामुळं गूळ लगेच वितळला जातो. अगदी कडेपर्यंत हा पोहोचतो. आता हे सारण घालूया पोळीवरती. तर सारण आपण भरपूर घालूया. खूप छान टेस्ट लागते या सारणची पोळीमध्ये. तुम्ही एकदा नक्की अशा प्रकारे पोळी बनवून खाऊन बघा, आवडेल तुम्हाला. आणि किती सोपी आहे बनवायला पाहिलं तुम्ही. आता आपण ह्या पोळीचा रोल बनवून घेणार आहोत. तर एक साईडनं हिला असं गुंडाळून घेऊया. तर तुम्ही अशा प्रकारे ह्या हे रोल बनवून मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता बघा. किंवा असे पण तुम्ही ठेवू शकता पूर्ण इतके मोठे मोठे. आणि जर टिफिनला द्यायचं असेल तर तुम्ही यांना कट पण करू शकता. बघा, आतमधनं दाखवते सारण किती व्यवस्थित स्प्रेड झालेलं आहे. आता आपण हिला मधनं कट करून घेऊया. कट केल्यामुळं टिफिनमध्ये व्यवस्थित आपल्याला हे रोल भरता येतात. तर बघा, आपली ही नरम एकदम मुलायम अशी गुळपोळी तयार आहे आणि ही बऱ्याच वेळ अशीच नरम राहते. तर ही एक प्रकार किंवा ही एक पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे. आता मी दुसरी पद्धत दाखवते. तर आपण एक पोळी बनवतो आहे त्यामुळं एक पोळी इतकाच मी गूळ घेतला आहे. गूळ बारीकच करून घ्यायचा आहे. यामध्ये गुळाचे खडे राहता कामा नये, नाही तर पोळी लाटताना मग पोळी फुटल्या जाते. 1.5 चमचा मी यामध्ये सारण घातले आणि व्यवस्थित त्याला हातानं एकजीव करून घेतले अशा प्रकारे. आता हे सारण आपल्याला आपण ज्याप्रमाणे पुरणपोळी बनवतो त्याप्रमाणे ही पोळी बनवून घ्यायची आहे. तर मी हा उंडा बनवून घेतला आहे. चिटकत असेल तर कोरडं पीठ लावा बोटांना, म्हणजे चिटकत नाही. आणि पुरणपोळीसारखीच याची आपल्याला गोल वाटी बनवून घ्यायची आहे. तळाला जास्त पातळ नाही बनवायची, नाही तर मग फुटल्या जाते लाटताना. आता आपण हे पूर्णपणे सारण यामध्ये भरणार आहोत. बघा, मी सर्व सारण यामध्ये भरलेलं आहे. भरपूर सारण भरायचं म्हणजे खूप चवदार लागते ही पोळी खायला. आता याला व्यवस्थित आपण दुमडून घेऊया. वरती जे पीठ येतं थोडंसं आहे ते मी या ठिकाणी असं दाबून बसवलेलं आहे. आता बघा, या स्टेजला आपल्याला हा जो उंडा आहे हा मध्यभागी हलक्या हातानं असा दाबून चपटा करून घ्यायचा. यामुळं काय होतं, आतमध्ये भरलेलं सारण अगदी कडेपर्यंत पसरल्या जातं. बघा, कोरडं पीठ लावायचं बोटांना आणि व्यवस्थित त्याला असं चपटं करून घ्यायचं. आणि हे आतलं जे सारण आहे ते असं स्प्रेड करून काठापर्यंत आपल्याला पसरून घ्यायचं आहे.
तर पाहिलं तुम्ही अगदी काठोकाठ हे पसरलेलं आहे. आता आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे, तर कोरडं पीठ लावलं आहे मी आणि अगदी हलक्या हातानं ही पोळी लाटायची आहे. बिलकुल लाटणं प्रेस नाही करायचं, नाहीतर मग पोळी फुटल्या जाते. मधनंमधनं कोरडं पीठ लावायचं म्हणजे चिटकत नाही लाटण्याला पोळीपाटाला. आणि पाहिलं तुम्ही मी काठावरती ही पोळी लाटून घेत आहे. शक्य होईल तेवढी आपल्याला हिला लाटून घ्यायचं, खूप पातळ पण नाही लाटायचं. जर आपण हिला भाजतो, गूळ वितळल्या जातो यामधला, मग ती कडक बनते थोडी. आणि तुम्ही जर जास्तच पातळ लाटली तर मग आणखीन कडक बनेल ती. तर बघा अशा प्रकारे आपण पोळी लाटून घेतली आणि आतमधलं सारण बघा अगदी काठोकाठ स्प्रेड झालेलं आहे. बिलकुल कडेनं अशी जागा सुटलेली नाही आहे आपल्या पोळीमध्ये, पाहिलं तुम्ही. आणखीन थोडंसं हिला आपण लाटून घेऊया. आता मी मध्यभागी लाटून हिला एकसारखी बनवून घेत आहे. तर बिलकुल आपली पोळी फुटलेली पण नाही आहे, कारण सारण आपण व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण हिला भाजून घेऊया. तर आतमधलं सारण कडेनं दाखवते तुम्हाला किती व्यवस्थित काठोकाठ स्प्रेड झालेलं आहे. आणि जाडी पण दाखवते या पोळीची, इतकी जाड आपल्याला हिला लाटून घ्यायचं आहे. आता आपण पॅन गरम आहे तर एक मिनिट या पोळीला खालच्या साईडनं भाजून घेतो आहे. लगेच उलट पलट नाही करायचं. एक मिनटानंतर आपली पोळी चांगली भाजल्या जाते आणि हळूहळू अशी फुगायला लागते. बघा असे बबल्स आता यायला लागलेत आणि फुगायला लागलेली आहे पोळी बघा. तर या स्टेजला आता आपण हिला पलटी करून घेतो आहे. एकदम हळूवार पलटी करायची, कारण आतमध्ये गूळ असा पघळायला सुरुवात होते त्यामुळं फुटण्याची शक्यता असते. आता आपण साजूक तूप लावूया. थोडंसं मी जास्त तूप लावते, तुम्हाला पाहिजे तेवढं तूप या स्टेजला तुम्ही लावू शकता. आता खालच्या साईडनं 1 ते 1.5 मिनिट हिला भाजून घेऊया. गॅस मी मिडियम ठेवलेला आहे. आता पुन्हा याला थोडंसं तूप लावूया. तर पाहिलं तुम्ही आता आपली ही गुळपोळी तयार आहे. बिलकुल फुटलेली पण नाही आहे. आता पलटी करून घेऊया. आणि थंड झाल्यावर गूळ पघळल्यामुळं ही पोळी थोडीशी अशी कुरकुरीत बनते. तर ह्या पोळ्या तुम्ही बनवून अगदी 2 दिवस म्हटलं तरी खाऊ शकता, खूप अप्रतिम लागतात खायला. आपण हिला प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा किती छान बनलेली आहे. तर मी तुम्हाला दोन्ही प्रकारच्या पोळ्या बनवून दाखवलेल्या आहेत. तुम्ही ह्या पोळ्या नक्की बनवा, खाऊनही पहा, आवडतील तुम्हाला. आणि तुम्हाला माझ्या ह्या गुळपोळ्या कशा वाटल्या कमेंट्समध्ये मला नक्की नक्की सांगा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.